गोव्यात भाजपने पुन्हा सत्ता ताब्यात राखण्यास यश मिळवलंय. असं असलं तरी मुख्यमंत्री पदाचा तिढा हा पक्षासमोर निर्माण झालाय. गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. गोव्यासाठी भाजप नेतृत्वाने केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि एल मुरुगन यांना निरीक्षक म्हणून नेमलंय. या निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या विधिमंडळाची बैठक होईल. याआधी सावंत दिल्लीला रवाना झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. गोव्यात मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटता सुटेना अशी भाजपची स्थिती झाली आहे. भाजपने केंद्रीय निरीक्षकांना राज्यात पाठविण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय निरीक्षक राज्यात येत असताना प्रमोद सावंत मात्र दिल्लीला रवाना झाल्यानं राजकीय घडामोडींना वेग आला. प्रमोद सावंत हे आज दुपारी पणजीतून दिल्लीला रवाना झालेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, केंद्रीय निरीक्षक राज्यात येणार आहेत, यानंतर आमदारांची बैठक घेऊन चर्चा केली जाईल. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेता निवडला जाईल, यानंतर सरकार स्थापना होईल. मी आज दिल्लीला जात आहे. गोव्याच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी अद्याप घेतलेला नाही, त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर करण्याआधीच भाजपने आमदारांचा शपथविधी उरकून घेतलाय. प्रमोद सावंत यांना पुन्हा संधी न देता दुसऱ्या व्यक्तीची निवड केली जाऊ शकते अशी चर्चा सुरू असताना त्यांना दिल्लीला पाचारण करण्यात आलंय. मुख्यमंत्री पदासाठी विश्वजित राणे हे स्पर्धेत आहेत. असं असलं तरी भाजप नेतृत्व धक्का तंत्राचा वापर करून इतर कुणाकडेही दुरा सोपवू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली.